चोपड्यातील नागरिक शहरांमध्ये काहीतरी घेण्याच्या नावाखाली विनाकारण फिरत आहेत, त्यामुळे शहरातील मेन गल्लीला यात्रेसारखं स्वरूप प्राप्त झालं आहे. शासनानं घातलेला निर्बंध चोपडाकरांना लागू आहे की नाही असा प्रश्न वाटेल असं चित्र चोपडा शहरामध्ये आहे. पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करून आपलं कर्तव्य पार पाडत असलं तरी नागरिकांकडून पाहिजे त्या प्रमाणामध्ये सहकार्य मिळत नाही आहे. मी चोपडा तालुक्यातील सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की त्यांनी कामाशिवाय बाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेसाठीची जी दुकानं उघडी आहे आणि बाजारपेठेमध्ये अत्यावश्यक सेवा आपल्याला विहित कालावधीत उघडे ठेवलेले दुकाने हे याचा कालावधी निश्चित केलेला आहे, त्यामुळे याद्वारे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की विनाकारण आपण बाजारपेठेमध्ये येऊन गर्दी करू नये. सद्य परिस्थितीमध्ये आपल्या शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी देखील रुग्णांची जी परिस्थिती आहे ती काही अति धोकेदायक या वर्गवारीमध्ये मोडते, आणि त्यामुळे मी पुन्हा आवाहन करतो की त्यांनी शहरात फिरू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे.